गेल्या काही दिवसांपासून कांद्यांचे दर हे मोठ्या प्रमाणात कोसळले, त्यावरून शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली. त्याच दरम्यान शेतकऱ्यांनी 27 फेब्रुवारीला संपूर्ण राज्यात कांद्यांचे लिलाव बंद पाडले. शेतकरी आक्रमक होऊन यामध्ये विविध संघटना देखील सहभागी झाल्या होत्या. आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ म्हणून नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समिती ही कांद्यांचे लिलाव बंद होती, त्यामुळे एकट्या लासलगाव बाजार समितीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारला लिलाव बंद ठेवले तर मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याने शासन पातळीवर दखल घेण्यात आली. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी स्वतः लासलगाव बाजार समितीत जाऊन शेतकऱ्यांशी आणि आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना आश्वासित केले की आठवडाभरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कांदा उत्पादक शेतकरी आणि शेतकरी संघटना यांच्या प्रतिनिधींची चर्चा केली जाईल. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या शासन दरबारी सोडवण्यासाठी प्रयत्न करू अशी भूमिका दादा भुसे यांनी घेतली आहे. आश्वासन दिल्यानंतर आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलंय. आठवड्याभराच्या आत आपल्या प्रतिनिधींची बैठक मी स्वतः पुढाकार घेईन आणि सीएम डीसीएम साहेबांची आपली भेट मी घालून देईन. जे काही शेतकरी बांधवांचं एक 5-10 शेतकरी बांधव आपल्या शिष्टमंडळ त्याच्यामध्ये आपण नेऊ, तुम्ही त्याच्यावर सविस्तर चर्चा करा आणि मला विश्वास आहे की शेतकऱ्यांच्या हिताचाच निर्णय त्या ठिकाणी निश्चितपणे होईल. हा विश्वास मी तुम्हाला या निमित्ताने देतो. 100% मी तर बोललो की 100% सगळ्या गोष्टी लगेच होतील असा माझा काही दावा नाही, परंतु शेवटी आज शेतकरी अडचणीत आहे आणि या गोष्टीची जाणीव माननीय मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेबांना निश्चितपणे त्या ठिकाणी आहे आणि म्हणून सकारात्मक निर्णय ते निश्चितपणे करतील हा विश्वास मी तुम्हाला देतो. आणि माझी आपल्याला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की आपण कृपा करून हे आंदोलन मागे घ्यावं, एवढंच मी या निमित्ताने आपल्याला विनंती करतो. आमची एकच भूमिका आहे. आज 27 फेब्रुवारी 2023 आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्व शेतकऱ्यांच्या संमतीने कांद्याचे लिलाव बंद करण्यात आले आहे. आज महाराष्ट्र शासनाचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात झाली आहे आणि या अधिवेशनामध्ये सरकारने तात्काळ आजच सर्व ह्या विद्यमान सरकारने आणि विरोधी पक्षाने त्यांच्यावर दबाव निर्माण करून शेतकऱ्यांचा प्रश्न म्हणून कांद्याला सरसकट 1500 रुपये क्विंटलचा अनुदान आजच जाहीर करावा आणि जो भाव आहे कांद्याचा जो आता लिलाव होतो आहे 3-4-5 रुपये किलोने हा बंद करून याच्याऐवजी कांदा हा 15-20 रुपये किलोने आत्ता खरेदी करावा. जर थोडंफार नंतर कांद्याचं नुकसान जे झाले त्याचं अनुदान आणि आजचा भाव या दोन्ही गोष्टी आज मान्य झाल्या नाही तर आज कुठल्या प्रकारे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे कांद्याचे लिलाव सुरू होणार नाही.